संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे आणि 31 जानेवारीला राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल, तसंच आर्थिक सर्वेक्षण अहवाल 31 जानेवारीला सादर होईल, तर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी हा दुप्पट करण्याचा प्रस्ताव असू शकतो आणि एवढंच नाही तर महिलांबाबत काही मोठ्या घोषणाही केल्या जाऊ शकतात. मात्र सर्वांच्या नजरा या अधिवेशनाकडे असतील, कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.